नमस्कार बागायतदार बंधूंनो, आज आपण बघतोय एरोटेक टर्बो 600 लिटर हे स्प्रेअर। तर या सिरीजमध्ये आपल्याकडे 300 लिटर, 400 लिटर, 600 लिटर, 800 लिटर व 1000 लिटर या कॅपॅसिटीमध्ये आपल्याकडे स्प्रेअर अवेलेबल आहे। त्यानंतर 1500 व 2000 लिटर पण स्प्रेअर यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे, जे तुम्ही उंच क्रॉप किंवा ज्या ठिकाणी पाण्याची गरज जास्त असते त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता। आज आपण रमेश कदम यांच्या द्राक्ष बागेत आलो आहोत। तर आपण या ठिकाणी एरोटेक टर्बो 600 लिटर हे स्प्रेअर आणला आहे। तर त्यांच्याकडे जो महिंद्राचा जिओ ट्रॅक्टर आहे याच्यावरती आज आपण डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत। तर आज आपण त्यांना पूर्ण माहिती देणार आहोत व मशीन कशा प्रकारे ऑपरेट केलं पाहिजे याचे पण ज्ञान त्यांना आज आपण या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये देणार आहोत। एरोटेक 600 लिटरसाठी आपल्याला मिनिमम 24 HP व अबो ट्रॅक्टरची गरज असते। यासाठी आपल्याला 540 PTO RPM लागतात। जे आपले सर्व मॉडल्स आहेत यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर इंजिन RPM द्यावा लागतात। तर प्रत्येक ट्रॅक्टरचे इंजिन RPM हे वेगळे वेगवेगळे रेटेड असतात। तर आपल्याला 540 PTO RPMची गरज असते। तर 540 PTO RPM टाकल्यानंतर आपला जो पंप आहे किंवा आपली जी पूर्ण ॲसेम्ब्ली यासाठी आपल्याला 420 ते 450 RPMची गरज असते। तर आपण ह्या ठिकाणी बघू शकताय, आता हा जो दिलेला हा महिंद्रा जिओ ट्रॅक्टर आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता की 2000 RPMला आपल्याला 540 PTO RPM भेटतात। पण आपल्याला पूर्ण 2000 रेटेड RPMची गरज नाही आहे। आपण या ठिकाणी 1500-1600 RPM जर सेट केले तर आपल्याला जो मागे पाहिजे PTO RPM 450 आपल्याला मिळतात। म्हणून आपल्याला इंजिन रेटेड RPM जे आहे ते 1500 चालवण्याची गरज भासते। आता हे झालं जिओ बाबत। असेच वेगवेगळे ट्रॅक्टर आहे, जसे तुमचे कुबोटा आहे, ॲटम्स आहे, त्यानंतर जॉन डिअर्स आहे, या प्रत्येक ट्रॅक्टरचं रेटेड इंजिन RPM जे असतं ते वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं। त्या हिशोबाने आपल्याला मी ज्या पद्धतीने तुम्हाला आत्ता दाखवलं त्या पद्धतीने तुम्हाला 540 RPM कोणत्या रेटेड RPMला भेटतात याची तुम्हाला पहिल्यांदा बघून घ्यायचं आहे। बघितल्यानंतरच मग तुम्ही तुमचे ट्रॅक्टरचे जे RPM आहे ते आपल्या मशीनसाठी सेट करू शकता। हे जे स्प्रेअर आहे तर आपल्या ह्या जिओ ट्रॅक्टरला कसे अटॅच करायचे त्याबाबत आत्ता माहिती आपण जाणून घेऊया। या ठिकाणी तुम्ही बघताय की हा जो दिसतोय हा 3-axis टोबार आहे। या 3-axis टोबारचं फंक्शन काय असतं की हा जो आहे हा कमी जागेमध्ये वळतो, म्हणजे तुमची जर गल्लीतली टर्निंगची जागा कमी असेल तर त्या ठिकाणी आपण हा यूज करू शकतो। यामध्ये तुम्ही बघू शकता की ही फिटमेंट दिलेली आहे, या ठिकाणी ही या ट्रॅक्टरच्या आतमध्ये गेली आहे। सेम आता हा जिओ ट्रॅक्टर आहे, यामध्ये जर तुमच्याकडे डिफरंट मॉडेल्स असतील तर आपला हा जो समोरचा टी येतो हा प्रत्येक मॉडेलनुसार चेंज होतो, बाकी रेस्ट तुमचा जो 3-axis टोबार आहे तो सेम असतो। त्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघतोय की ह्या ठिकाणी 1, 2 आणि 3 अशा 3 मुवमेंट दिलेल्या आहेत, म्हणजे ह्या ठिकाणी ही अशी मुवमेंट होते, याची खालीवरती मुवमेंट होती व या ठिकाणी डायरेक्टली तुमचं जे स्प्रेअर आहे ते टर्न होतं। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण वाईड अँगल PTO शाफ्ट जोडतोय, जी मोठा एंड जो आहे तो आपल्याला मशीनच्या साईडने जोडायचा आहे। या ठिकाणी आपण आता बसवतोय बघा फिटमेंट कशा पद्धतीने, या पद्धतीने तुम्हाला लॉकिंग सिस्टीम पण करायची हे बघा, या पद्धतीने हा जो आहे हा PTO ह्या याच्यामध्ये लॉक झाला पाहिजे। PTO शाफ्टचं छोटं एंड आपल्याला ट्रॅक्टर साईडच्या एंडला अटॅच करायचे, तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपल्याला अटॅच करायचं व लॉक पण या पद्धतीने आपल्याला करायचं आहे। म्हणजे हे जे दिसतंय हे ज्यावेळेस प्रेस नसेल वरती आलेलं असेल म्हणजे आपला जो आहे PTO मध्ये जो आहे लॉक परफेक्ट बसलेला असेल। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वाईड अँगल PTO शाफ्ट आपण कशा पद्धतीने अटॅच केला आहे। वाईड अँगलची मोठी बाजू मशीनच्या साईडने अटॅच केली आहे व छोटी बाजू जी आहे ती ट्रॅक्टर साईडने अटॅच केली आहे, ठीक आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे आपण अटॅचमेंट जी आहे चेन अटॅचमेंट पण करू शकतोय, जेणेकरून PTO जो तुमचा आहे तो लॉक व्यवस्थितरित्या राहील। PTO कवरवरती जे सेफ्टी कवर दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही साईज आपली एवढी राहिलेली आहे। तर आपल्या प्रत्येक ट्रॅक्टरच्या अटॅचमेंटनुसार आपल्याला PTO कट पण करायची गरज भासते, तर त्या हिशोबाने आपण PTO कट करून ही फिटमेंट प्रॉपरली आपण अटॅच करू शकतोय। तर वाईड अँगल PTO शाफ्टचं फंक्शन काय की हा 90 डिग्रीमध्ये वळतो, म्हणजे एकदा जर तुम्ही PTO एंगेज जर केला तर परत बंद करण्याची गरज नाही, एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत हा आरामात टर्न करू शकतो।
या स्प्रेअरमध्ये 600 लिटर क्षमतेची टँक आपण दिलेली, जी HDPE म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिथिलिन मटेरियल पासून बनवलेली आहे. या मटेरियलवरती वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही. तसेच यामध्ये जे पण आपण ॲसिडिक टाईपचे केमिकल टाकणार आहोत त्याचीही याबरोबर काही रिॲक्शन होत नाही, त्यामुळे ही टँक जी आहे वर्षानुवर्ष अशा स्थितीत राहते. तर यामध्ये आपली जी पाण्याची क्षमता जी आहे ही 600 लिटर कॅपॅसिटीची टँक आहे. तर यामध्ये आपण हाय व्हॉल्यूमसाठी एकरी 200 लिटरपासून तर 600 लिटरपर्यंत स्प्रे करू शकतो. तसेच आपला जो PGR स्प्रे म्हणजे जे डिपिंगचे स्प्रे, त्यासाठी आपण एकरी 100 लिटरपासून तर 150 लिटरपर्यंत पाणी या स्प्रेअरमध्ये आपण स्प्रे करू शकतो. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी आपण डायफ्राम टाईपचा पंप दिलेला आहे. तर ह्या पंपचं वैशिष्ट्य म्हणजे की याच्यामध्ये मूव्हिंग पार्ट कमी असल्यामुळे यामध्ये मेंटेनन्स निघत नाही. तसेच हा पंप जो आहे तो सर्व नोझलला एकसारखा फ्लो देतो. तसेच या पंपाची लाईफ पण जास्त आहे. या मशीनमध्ये आपण रबर कपलिंग दिलेली, ट्रॅक्टरकडनं जे पण जर्क्स किंवा शॉक्स येणार आहे ते ऍब्झॉर्ब करण्याचं काम ही रबर कपलिंग करते, त्यामुळे तुमचा पंप व मेन ॲसेम्ब्ली जी आहे ती शॉक फ्री राहण्यास मदत मिळते. तसेच यावरती आपण एक प्रेशर सेफ्टी रिलीफ वॉल लावलेला आहे. जो पंपचा प्रेशर 40 bar वरती जर गेला तर तो ॲटोमॅटिकली रिलीज होतो व पंप डॅमेज होण्यापासून वाचतो. कोरडी पावडर मिक्स करण्यासाठी यामध्ये आपण बास्केट मिक्सर सुविधा दिली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या पद्धतीने आपण इथे असेंबल केलेले वॉल्स दिसत आहे. तर ह्या वॉल्समध्ये हा जो समोरचा वॉल्स दिसतोय हा आपण एक्स्ट्रा कनेक्शन म्हणजे हँडगन वगैरे जोडण्यासाठी हा यूज करतो. व हा वरचा जो दिसतोय आता ह्या ऑफ पोझिशनला आहे. ज्यावेळेस पण तुम्हाला कोरडी पावडर जी आहे ती मिक्सर करायची असेल म्हणजे विरघळून घ्यायची असेल तर त्यावेळेस हा तुम्हाला ऑन करण्याची गरज आहे. हा ऑन झाल्यानंतर ज्यावेळेस पण तुमची पावडर विरघळली जाईल त्यानंतर इमिजिएटली तुम्हाला हा बंद करायचा आहे. जर हा बंद झाला नाही तर तुमचा प्रेशर जो आहे तो ड्रॉप होत असणार आहे. त्यानंतर हा जो दिसतोय हा आता ऑन पोझिशनला आहे. हा जो आहे तो आपल्या आतमधले जे पण एजिटेटर्स असतात दोन्ही त्यांना कनेक्ट केलेला आहे. केमिकल प्रॉपर मिक्सिंग करण्यासाठी आपण एजिटेटरची सुविधा या स्प्रेअरमध्ये दिली आहे. या स्प्रेअरमध्ये आपण मेन टँक, त्यानंतर रेन्सिंग टँक 70 लिटर कॅपॅसिटीची आणि हँडवॉश टँक 20 लिटर कॅपॅसिटीची यामध्ये दिलेली. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्याला जे हँडवॉश वॉटर जी आहे ती ह्या ठिकाणून आपण यूज करू शकतो हँड क्लीन करण्यासाठी किंवा अदर पर्पजसाठी. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही नॉब बघताय. हा जो नॉब आहे हा आता पुढच्या डायरेक्शनला दिलेला आहे म्हणजे तुमची मेन टँक ॲक्टिवेट आहे. ज्यावेळेस तुम्ही याची जी पोझिशन ही पाठीमागच्या साईडला कराल त्यावेळेस तुमची रेन्सिंग टँक ॲक्टिवेट होईल. रेन्सिंग टँकचा उपयोग आपण टँक क्लीन करण्यासाठी व हायड्रॉलिक क्लीन करण्यासाठी करू शकतो. म्हणजे आपल्याला वारंवार टाकी धुण्याची आतमधून गरज भासत नाही. पाणी फ्लश करण्यासाठी ड्रेनची सुविधा. आता आपण जाणून घेऊया कंट्रोल पॅनलच्या बाबत. कंट्रोल पॅनल हा प्रेशर गेज मीटर, कंट्रोल लिव्हर व प्रेशर नॉब दिलेला आहे. तर यामध्ये 5 टाईपचे ऑपरेशन दिलेले म्हणजे बायपास ऑपरेशन, प्रेशराइज ऑपरेशन, लेफ्ट साईड, राईट साईड आणि बोथ साईड या पद्धतीने आपण या ठिकाणून ऑपरेट करू शकतो आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी एक पॉइंटर दिलेला आहे. ज्यावेळेस तुमचा ही पोझिशन असेल त्यावेळेस तुमचा बायपास मोड असेल म्हणजे टाकीमधला पूर्ण पाणी इथं येऊन परत रिटर्न ते टँकमध्ये जाणार आहे. त्यानंतर आपण प्रेशराइज मोडवरती ठेवू शकतो. तर प्रेशराइज मोडवरती ज्यावेळेस तुम्ही प्रेशर हा क्लॉकवाईज फिरवाल त्यावेळेस तुमची प्रेशर गेजमध्ये रिडिंग स्टार्ट होईल. तुम्ही प्रेशर वाढवण्यासाठी याला क्लॉकवाईज फिरू शकता आणि प्रेशर कमी करण्यासाठी तुम्ही अँटी क्लॉकवाईज याला फिरू शकतात. त्यानंतर याच्यामध्ये लेफ्ट साईडचे नोझल ऑन करण्यासाठी किंवा राईट साईडचे नोझल ऑन करण्यासाठी पण प्रोव्हिजन दिलेली आहे. त्यानंतर बोथ साईडचे नोझल पण तुम्ही यावरती ऑपरेट करू शकता.
यामध्ये आपण नोझल दिलेले, तर हे नोझल जे आहे हे परपेंडिक्युलर केले तर हे बंद होतात. तर याच्या एक साईडने आपण 1.0 mm ची डिस्क दिलेली आहे जी तुम्हाला रेग्युलर स्प्रेसाठी यूज करायची आहे. व दुसऱ्या साईडने तुम्ही बघू शकता की आपण ही ATR 60 ची डिस्क दिलेली आहे, ही तुम्हाला पर्टिक्युलर PGR किंवा डिपिंग स्प्रेसाठी यूज करायची आहे. आता आपण बघूया एअर कन्वेअर सिस्टीम. तर एअर कन्वेअर सिस्टीममध्ये गेअरबॉक्स, इनलेट वेन्स, मेन फॅन, काउंटर फिन्स व रिकव्हरी प्लेट या ठिकाणी येते. तर हे जे मशीन आहे हे पर्टिक्युलर आपलं सिंगल फॅन मशीन आहे. यामध्ये आमच्याकडे डबल फॅन मशीन पण अवेलेबल आहे. डबल फॅनमध्ये तुम्ही बघू शकता की एक फॅन जो असतो तो क्लॉकवाईज फिरतो व दुसरा फॅन जो असतो तो अँटी क्लॉकवाईज फिरतो. म्हणजे क्लॉकवाईजवाला त्या डायरेक्शनला हवा देतो, अँटी क्लॉकवाईजवाला अँटी क्लॉकवाईजला हवा देतो. त्यामध्ये ही जी रिकव्हरी प्लेट आहे ही रिकव्हरी प्लेट डबल फॅनमध्ये आपण देत नाही. या स्प्रेअरमध्ये दोन फॉरवर्ड प्लस एक न्यूट्रल असा गिअरबॉक्स दिलेला आहे, म्हणजे हाय, लो आणि न्यूट्रल पोझिशनचा. तर यामध्ये तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, म्हणजे तुमच्या बागेची कॅनोपी जास्त असेल किंवा वातावरणातील हवा जास्त असेल त्यावेळेस तुम्ही हाय गिअर यूज करू शकता. या दोन्ही गोष्टी जर नसतील तर त्यावेळेस तुम्ही लो गिअर यूज करू शकता. किंवा जर तुम्हाला हवेची गरज नाही आहे, म्हणजे तुमची बाग फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे, तर त्यावेळेस तुम्ही न्यूट्रल गिअर पण यूज करू शकता. इनलेट वेन्सचं काम काय असतं की ज्यावेळेस हवा इकडनं खेचली जाणार ती इक्वल प्रमाणात खेचण्याचं काम इनलेट वेन्स करते. त्यानंतर हवा मेन फॅनकडे येते, मेन फॅन फिरला जातो. मेन फॅन हा PPG मटेरियलपासून बनवला आहे, म्हणजे ग्लास रेनफोर्स पॉलिप्रोपिलिन ह्या मटेरियलपासून बनवलेला आहे. त्यामुळे त्याचा अँगल चेंज होत नाही आणि वर्षानुवर्ष तो एकसारखी हवा आपल्याला देतो. या ज्या तुम्ही बघताय याला आपण काउंटर फिन्स म्हणतो. काउंटर फिन्सचा उपयोग जो असतो, एअर जी आउटपुट जी आहे ती दोन्ही साईडला इक्वल करण्याचं काम काउंटर फिन्स करत असतात. ही जी दिसते हिला रिकव्हरी प्लेट म्हणतो. रिकव्हरी प्लेटचा यूज जो आहे तो वेस्टेज जाणारी जी पण एअर असेल तिला युटिलाइज करण्याचं काम रिकव्हरी प्लेट करते. या मशीनमध्ये आपण 3-way ॲडजस्टेबल टायर्स दिलेले, म्हणजे आपण हे टायर्स पुढे मागे वरती खाली किंवा आत बाहेर करू शकतो. तसेच चिखल काढण्यासाठी ॲडजस्टेबल स्क्रॅपर आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहे. या स्प्रेअरमध्ये आपण सक्शन फिल्टर आणि लाईन फिल्टर असे दोन टाईपचे फिल्टर दिलेले. तर हा जो दिसतोय हा सक्शन फिल्टर आहे. टँकमधलं जे पण पाणी येणार तर हे 50 mesh पर्यंतचे जे पण पार्टिकल असतील ते क्लीन करण्याचं काम सक्शन फिल्टर करतो. त्यानंतर हे जे दिसत आहे हे लाईन फिल्टर आहे. हे आपण नोझलच्या पहिले जोडलेले. यामध्ये 80 mesh पर्यंतचे पार्टिकल क्लीन होतात, त्यामुळे तुमचे नोझल ब्लॉकेज किंवा चॉकअप होत नाही. शेल असेंब्लीच्या सुरक्षिततेसाठी बंपरची सुविधा प्रोव्हाइड केली आहे. या टँकमध्ये आपण पाणी बघण्यासाठी वॉटर ट्यूब लेवल दिलेली, जो ड्रायव्हर साईडने आपल्याला इझिली दिसू शकते. तसेच आपण साईडनी पण बघण्यासाठी एक ट्यूब लेवल दिलेली आहे.